समरेश व्लॉग्स या यूट्यूब फॅमिलीकडून आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपल्याला बघायचं आहे कोकणामधील म्हणजे आपल्या अलिबाग तालुक्यातील भात शेतीच्या कापणीची संपूर्ण प्रोसेस बघायची आपल्याला। नमस्कार मंडळी, तर मी समरेश कृष्णा पाटील स्वागत करतो आपलं समरेश व्लॉग्स या आपल्या सर्वांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। कोकणातला आहे ना सगळ्यात आता फेमस असलेला युट्यूबर आहे, ज्याचे 1,00,000 सबस्क्रायबर झाले आत्ताच, तर तो आपल्याला अलिबाग मध्ये भेटलाय काल, तर ते पण तुम्हाला पुढे या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण आलोय माईंच्या शेतात, हे बघा आता माईंच्या शेतात आलोय आपण। माई लास्ट जाम मालकी नाही त्या बसल्या सध्या। साधारण 35 किलो आसपास आहे एवढा एक माणूस डॉक्यावर उचलणार आता। तर आता आपण आलोय विकास दादाच्या शेतात, त्याने आहे ना भारे बांधलेले आहेत ना, ते आता तो उडवं लावणार, म्हणजे हे एकावर एक रचणार, त्याला म्हणतात उडवं। आणि ज्यावेळी त्याला माणसं भेटणार मळणीसाठी, त्यावेळी तो मळणी काढणार त्या भाताची। हा बघा, हा आहे ना उडवं बांधलं, हे जेव्हा टाइम भेटेल तेव्हा ते झोडणार म्हणजे मळणी मारणार ह्याची। जड आहे का माई? जड आहे बाबा। विदेश आणि स्वयं आहे ना पुढचे शेतकरी आहेत। हा बघा मस्त आहे की सावली पडल्याने आम्ही आता नाश्ता करतो। माई स्वयं पण जुळलाय आता, स्वयं मला दे नाश्ता करायला। या बघा ढोकळा आणि समोसा। दादा निवा फुलं आणली, दादा फुलं दाखवा, इथले बांधावर लावलेली ना झेंडूची म्हणजेच मखमलीची फुलं। ही आमच्या शेतातली झेंडूची फुले उर्फ मखमली। स्वयंचे पप्पा बोलतात, स्वयंचे पप्पा। आणि हे फक्त थंड प्यायला आले तो विधी स्वयं काय रे
आता आपण आलोय विकासाच्या मावशीच्या शेतात. आता यांना आहे ना मळणी मारण्यासाठी आहे ना माणसं भेटली, त्यामुळे हे काय करतात भारे नाही बांधत, डायरेक्ट तिथली कडपं उचलतात आणि जे मळणी मारतात त्यांच्या इथे ठेवून ठेवतात, म्हणजे डायरेक्ट मळणी मारली जाते. आणि ज्यांना माणसं भेटत नाही ना मळणीसाठी ते उडवं लावून ठेवतात आणि ज्यावेळी माणसं भेटतात त्यावेळी मळणी मारतात. ही आहे ना, हे बघा इथे सावलीमध्ये घेतले कारण का ऊन पण खूप आहे, जसं जास्तीत जास्त सावली असेल ना तिकडेच हे धोडाला घेतात. हे बघा ही आहे ना, ही ताडपत्री आहे ना प्लास्टिकची, दादाने एवढं घेतलेलं आहे. त्याच्याकडे रशी आहे दादांकडे, त्यांनी एक गुंडी एवढं असं घेतलंय कडप. आता झोडणार ते बघा, ही झोडून झाले दादांची, त्यातून एवढ्या काड्या काढल्यात त्यांनी. आणि मुलकी बोलतात, हे बघा मुलकी बनवले आणि वरच्या बाजूला ही गुंडी बांधून ठेवलेली आहे, म्हणजे आता ही ज्यांची म्हशी वगैरे त्यांना हे देणार. हे बघा एक गुंडी झाली, म्हणजे शेतीची कुठलीच गोष्ट अशी वाया जात नाही. बघा ह्याला बोलतात पेड. हे बघा जे मळणी मारतात ना आपल्याकडे ना अलिबाग तालुक्यात, अगोदरच्या काळात जातं वापरायचे ना, ते जात्याचाच भाग आहे हा, त्यामुळे ह्याच्यावर आहे ना ते झोडणार, म्हणजे भात व्यवस्थित निघतं, जो दाणा आहे ना तो व्यवस्थित निघतो ह्याच्यावर आपटल्यावर. प्रत्येकाची ते वेगवेगळी पद्धत असते, आपल्याकडे ही पद्धत आहे. हे बघा म्हणजे ते दगडाच आहे हा. नमस्कार बाबा, नाव काय तुमचं? धवळचीच रहिवासी आहे आपल्या बाजूचं गाव. आता त्यांचं वय आहे ना, मी विचारलं तर 88 वय आहे. आणि तरी पण अजून ते चालते फिरते आहेत. 88 झालं काय, म्हणजे आज शेताची कामं करतात ते, करता ना तुम्ही? पाचव्या वेळी गिरनारला गेलेत बापरे, 10,000 गुजरात मधला सर्वात उंच शिखर गिरनारला जाऊन गेले बाबा. मस्त आजोबांकडे बघूनच आम्हालाच लाज वाटते. आता आपला शेतकरी म्हणतो की शेतात ना काही पिकत नाही, पण पिकण्यासाठी स्वतः जर मेहनत केली तर नक्की जे हे सोनं आहे, पिवळं सोनं आहे, जे तुम्ही 70-80 रुपये किलोनी तुम्ही बाहेर विकत घेताय ते आपल्या घरच मिळत आहे. धन्यवाद. आता आपण भात कापणीच्या सांगतीकडे आलोत. हे बघा आता जे मळणी मारलंय ना ते भात अशा या पोत्यांमध्ये भरायचं आणि घरी घेऊन जायचं. आणि ह्या आता गोणी येत नाही, ह्या भरून आपल्या घरी ठेवणार, नंतर मग पाहिजे तेव्हा आपण दळायला लागणार गिरणीमध्ये. अशा प्रकारे शेतामध्ये तयार झालेलं सोनं शेतकरी आपल्या घरामध्ये नेतो आणि इथे भात शेतीची प्रक्रिया संपूर्ण झालेली आहे. आणि आता कुठे आलो आपण बघा, ह्याला ओळखता काय? काय बोलतो, कसं आहे तू? कसं आहे? मस्त. हा इथे आता सर्व समरेश अजून सुयोग आणि रुद्र आलेत, खरंच खूप बरं वाटलं. तर यायच्या अगोदर या तिघांना पण कॉन्टॅक्ट केला होता, तर शेवटी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत, तर खरंच खूप बरं वाटलं. काय आहेत ना एवढ्या लांब, म्हणजे रत्नागिरीपासून इथे आलो आणि तुम्ही या सर्वांचे व्हिडिओ बघत असालच. आणि कसं असतं ना, एक तुम्हाला सांगतो सर्वप्रथम की ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघत असतात तर खूप लोक आहेत ना, तर ते आपले व्हिडिओ बघत असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर या तिघांच्या पण चॅनलला आहेत ना, तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि कसं आपले कोकणातले आम्ही ज्यांना बघून शिकलोय ना, शिकलोय वगैरे काय, असं काय नाही, प्रत्येकाची आवडते. कोकण संस्कृती दादा आहे आपला, अनिकेत दादा आहे, लक्की दादा आहे, त्यांच्या सगळ्यांच्या बघतोय, पण आपल्या जनरेशनचा म्हणजे त्यातल्या त्यात जवळ वाटणार हा आहे, ते सगळे बापच आहेत आणि हा आपल्यातला आहे. तर हा बघा हा रुद्र आहे, रुद्र तर सगळ्यात लहान आहे, आताच त्याची 10वी झाली 11वीला. काय बोलतो, म्हणजे याच्यात अजून खूप वेळ आहे, म्हणजे आता मला वाटायला लागलं मी म्हातारा झालो आता. नाही म्हातारा, पण तिशी पालटली मी, तिशी पालटलीच, पण आता लहान हात वाटतोय बघा. आणि सुयोग लाईफस्टाईल आपल्या गावातलाच आहे, याचे बघताच व्हिडिओ तुम्ही. ऋषभला भेटून म्हणजे खरंच मनापासून आम्हाला समाधान वाटलं. आता आम्ही आणि अजून एक
त्या कोकणातला हा आपला ऋषभ दादा आज अलिबाग मध्ये आला आमच्या, तर अलिबागकरांच्या वतीने याचं आम्ही भरपूर स्वागत करतो आणि वेलकम करतो. असं असतं, आता मी माझ्या गावातलं दाखवतो ठीक आहे, पण तुमच्या गावामध्ये काहीतरी रूढी परंपरा प्रथा वेगवेगळ्या असतात, त्यानिमित्ताने त्या लोकांना बघायला मिळतं तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि यातून पर्यटन पण वाढतं आपल्या गावचं किंवा काय असेल तर आपल्या युट्यूबर मध्ये कॉम्पिटिशन कधीच नसणार. किराणावाला दुकान नाही, माझ्याकडून घेतलं तुझ्याकडून नाही घेणार असं कधीच नाही. कॉम्पिटिशनची गोष्ट आहे, मदत असते म्हणजे एकमेकाला आणि सहकार्य असतं. आम्हाला आमच्यामध्ये तर कधी कॉम्पिटिशन वाटत नाही, पण काही लोक असतात ना ते कॉम्पिटिशन करतात. आम्ही एन्जॉय करतो खूप. जर मला आता जर म्हणजे अशी माझी लाईफस्टाईल दाखवायला, उन्हाळगिरी दाखवायला, फिरायला दाखवायला आवडत असेल तसंच याचं असेल असं काय नाही. त्याच्या म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सांगतोय, जर आता समरेश दादाला जर कुकिंगची आवड असेल किंवा काय असेल तर तो जास्त करून कोकणातले कुकिंग दाखवू शकतो. अशा प्रकारचे तर आमच्यामध्ये कॉम्पिटिशन वगैरे काय नाही. आम्ही सर्व हे लक्षात ठेवाय बघा, बंधू प्रेम आहे सर्व. म्हणजे आम्ही आता एका युट्युबरला भेटायला नाही आलोय, तुम्हाला वाटत असेल आम्ही मित्राला भेटायला आलोय. दृष्टिकोन नाही आहे लांब लांबची जी आपल्याला कधी भेटणारीच नसतात माणसं, ती भेटतात ते युट्यूब थ्रू भेटतात. नाही जर मी युट्यूब चालू केलं नसतं तर समृद्ध दादाशी परत सुयोग आणि भेटलो नसतो कधी. बरोबर आहे, भेटलो नसतो. पण या निमित्ताने मी आज अलिबाग मध्ये एक दोन ठिकाणी गेलो तर तिथे पण आपले फॅमिली मेंबर्स भेटले तर बरं वाटलं. मी ऍक्च्युली हा फक्त मी आता जस्ट माझ्या राखी दादा बरोबर या त्यांचा प्लॅन झाला म्हणून त्यांच्या प्लॅन थ्रू येतोय. माझा प्लॅन असेल तू तुला आपण बोलणारच नाही, तू बोलायचं आम्ही सगळं बोलणार. तेव्हा मी कुठे राहायचं कुठे खायचं काय यांच्या बरोबर सर्व काय असेल ना ट्रीप तुम्ही पण सर्व कोकणात, कोकणात म्हणजे रत्नागिरीमध्ये लवकर या. तर त्यानिमित्ताने आपण सर्व काय असेल ते एक्सप्लोर करू. तर आता आम्ही जरा पर्सनल गप्पा मारतोय जरा. ऋषभने आम्हाला त्याच्या चॅनलबद्दल बरेच गमतीदार किस्से सांगितले आणि त्याचे चांगले वाईट अनुभव पण सांगितले यूट्यूब चॅनलबद्दलचे. अशा आमच्या गप्पा गोष्टी सुरूच होत्या. बघा ना, एकमेकांना आम्ही कधीच भेटलो नव्हतो, पण त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आहे ना आम्हाला त्याने कधी जाणवूनच दिलं नाही की आम्ही पहिल्यांदाच भेटतोय. मला सांगायला खूप आनंद होतोय की ऋषभने आहे ना त्याचे 1,00,000 सबस्क्रायबर फक्त आणि फक्त मोबाईलचा वापर करूनच केलेत, कोणताही कॅमेरा वापरलेला नाही, हे त्याच्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे. खरं सांगू तर त्याच्या यांना व्हिडिओ मी पहिल्यापासून बघतोय आणि तो माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. मला सांगायला अजिबात कमीपणा वाटत नाही, कारण का तो जरी वयाने लहान असला ना तरी तो यूट्यूबमधला माझा गुरुच आहे असं मी मानतोय. ऋषभचे आता 1,15,000 सबस्क्रायबर आहेत, पण त्याच्या बोलण्यात अभिमान, अहंकार, गर्व किंवा मोठेपणा आहे ना किंचित मात्र जाणवला नाही. तो एवढ्या उंचीवर पोहोचला असून सुद्धा त्याचे पाय आहेत ना जमिनीवरच आहेत. ऋषभचा हाच साधेपणा आहे ना तोच आमच्यासारख्या नवोदित युट्यूबरसाठी काही ना काहीतरी शिकून गेला. ऋषभ आहे ना त्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये कोकणचं सौंदर्य, कोकणची साधीबोळी माणसं, त्याच्या गावखडीमधील रीती परंपरा तसेच मासेमारी वगैरे हे सर्व तो त्याच्या व्हिडिओमधून दाखवत असतो. आपल्या या कोकणातील मित्राला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की करा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ऋषभ, रुद्र आणि सुयोग यांच्या चॅनलची लिंक देतो. त्यांचे व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्याला कोकणचं नाव अख्ख्या जगात पोचवायचं आहे. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.